नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरण समूहातून पैठण जायकवाडी धरणात पाणी सोडून पैठण तालुका दुष्काळीत घोषित करण्यात यावा या मागणीसाठी माजी नगर अध्यक्ष दत्ता गोरडे यांच्या नेतृत्वाखाली पैठण छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आणि यावेळी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांचा देखील निषेध करण्यात आला. 2 तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती तर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमचे प्रतिनिधी गौतम बनकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली आहे, पाहूया. या आंदोलनाला तालुक्यातील जवळपास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. नेमकं आंदोलनकर्त्यांची काय मागणी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मराठवाड्याच्या न्याय हक्काचं पाणी नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातून या ठिकाणी तात्काळ सोडलं पाहिजे. उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र शासनाचे आदेश असून सुद्धा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पुढारी या ठिकाणी आडल तत्वची भूमिका या ठिकाणी घेत आहे आणि यासाठी आम्ही भव्य असं रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने आज करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जर धरणामध्ये पाणी सोडण्यात आलं नाही तर आम्ही नाशिकच्या धरणावर जाऊन या ठिकाणी वाल पुरवण्याचं काम केल्याशिवाय मराठवाड्यातील शेतकरी स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी पाणी न सोडण्याचं षडयंत्र जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील पुढारी आणि मराठवाड्यातील पुढारी यांचं मिळून आहे. कारण याच्यामध्ये पुढे काही महिन्यामध्येच मोठा टँकर घोटाळा होणार आहे. गावागावात वाड्या वस्त्यावर 1-1 टँकर पाठवून 10-10 टँकरच्या खेप्या नोंदवले जाणार आहे. तहसील पंचायत समितीच्या मार्फत खोटे बिल काढून मोठा भ्रष्टाचार मराठवाड्यामध्ये या पुढाऱ्यांना करायचे आणि त्यामुळे मराठवाड्यातील हे पुढारी संभाजीनगरचे सगळे पुढारी पैठण तालुक्याला आणि जायकवाडी धरणामध्ये पाणी न सोडून जनतेला वेटीस धरतायत. हे मराठवाड्यामध्ये भविष्यामध्ये होणाऱ्या मोठ्या टँकर घोटाळ्याची नांदी आहे आणि त्याच्यामुळे जे पुढारी या ठिकाणी पाणी सोडत नाही आणि उच्च न्यायालयाचे सुद्धा अपमान करत आहे. या ठिकाणी पैठण तालुक्याच्या शेतकऱ्याच्या वतीने पैठणचं हक्काचं पाणी या जायकवाडीचं आपलं मराठवाड्याचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. या पश्चिम महाराष्ट्रातली आणि नाशिक जिल्ह्यातली मंडळी नेते मंडळी जशी एकत्र झाली तशी आमची विनंती आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या मतदारसंघाचे आमदार असतील, या जिल्ह्यातले बाकीचे आमदार मंत्री आहेत, त्यांनी सगळ्यांनी लक्ष घालून या पैठणच्या धरणामध्ये जायकवाडीमध्ये पाणी सोडलं पाहिजे. या धरणाचा फायदा होणार संभाजीनगर जिल्ह्याला पाणी पुरवठ्यासाठी सुद्धा होतोय, शेतकऱ्याला होतोय, म्हणून हे पाणी आलं पाहिजे अशा या ठिकाणी विनंती. आज तालुक्यातील विविध मागण्यासाठी तालुक्यातील शेतकरी एकत्र झाले. त्यात मी बालानगर खेरडा प्रकल्पाजवळ आम्ही कर्ज काढून त्यांनी पाईपलाईन केल्या आणि आज त्या खेरड्यामध्ये प्यायला सुद्धा पाणी नाही. 2008 साली आम्ही आप्पासाहेब पाटील निर्मळ आणि आम्ही 222 कोटी योजना आधी दादाकडून मंजूर करून आणली आणि आज 20 वर्ष होऊ लागले तरी ती योजना पूर्ण प्रकार झाली नाही. आज खालच्या गावाला पाणी गेलेलं नाही.